नुकसान झालेलं आहे, त्याचा परिणाम जो आहे तो दिसून येतोय, कारण टक्केवारी किती कमी झालेली आहे. अत्यंत अत्यंत कासवगतीनं मतदान प्रक्रिया राबवा, विशेषतः जिथे महाविकास आघाडीची सरशी होऊ शकते असे बूथ, असे विधानसभा क्षेत्र, असे लोकसभा मतदारसंघ, अशा ठिकाणी जास्तीत जास्त गोंधळ निर्माण होईल यंत्रणेत आणि मतदार कंटाळतील, रांगेतून निघून जातील. अशा पद्धतीनं एक स्ट्रॅटेजी राबवली का काल अशी शंका वाटावी असं चित्र आम्ही काल पाहिलं. मला इथे प्रांतीय किंवा जातीयवाद करायचा नाही, पण जेथे जेथे शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकेल किंवा अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान होऊ शकेल तेथेच अशा प्रकारे कासव गतीनं यंत्रणा चालवली. आणि भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या इतर लोकांना जिथे मतदानाचा टक्का वाढू शकेल तिथे अत्यंत व्यवस्थित वेगात कोणत्याही तक्रारीशिवाय मतदान घडवण्यात आलं. EVM हॅक करता आले नाहीत आम्ही जागरूक होतो, पैसे वाटप आम्ही पकडलं तरी पैसे वाटले ठीक आहे, मग काय करायचं? मग अशा पद्धतीनं यंत्रणा ढिली करायची, लोकांचा छळ करायचा मतदारांचा, चार चार तास रांगेत मतदार. तुम्ही डिजिटल इंडिया आहे ना, हे डिजिटल इंडिया आहे, EVM आहे ना, बॅलेट पेपर काय ठीक, बॅलेट पेपरचं ठीक आहो, याचा अर्थ मोदींचं डिजिटल इंडियासुद्धा फेल गेलं, फेल करण्यात आलं या पद्धतीनं. निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशा पद्धतीनं प्रयत्न केला असला तरी मतदारांवर कोणताही परिणाम झाला नाही. आम्ही शेवटपर्यंत मतदारांना आवाहन केलं की आपण रांग सोडू नका, 100 मीटरच्या आत जाऊन मतदानाची तुम्ही यंत्रणेसमोर उभे राहा आणि मतदान करा, पहाट झाली तरी चालेल. त्याच्यामुळे अनेक ठिकाणी रात्री 11 पर्यंत मतदान करू शकले, पण अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही, हे दुर्दैवानं या लोकशाहीमध्ये घडलं आहे. नाही, हा लोकशाहीचा आणि निवडणुकीचा अपमान आहे. म्हणून तर आम्ही काल माननीय उद्धव ठाकरे आणि मी त्यांच्यावर स्वतः आदित्य ठाकरेजी आम्ही अनेक ठिकाणी जाऊन आलो, पाहून आलो हे चित्र काय आहे ते. आणि साधारण महाराष्ट्रातल्या 13च्या 13 लोकसभा मतदारसंघात अशा पद्धतीनं यंत्रणा बिघडवण्यात आली, राबवण्यात आली नाही, बिघडवण्यात आली. कारण 13ही ठिकाणी भाजपचा आणि त्यांच्या मित्रपक्षांचा पराभव होणार ही खात्री असल्यामुळं हा एक शेवटचा खेळ आणि डाव टाकण्यात आला. पण मला खात्री आहे तरीही इंडियात जिंकणार. नाही, तुझं काय कृष्णा अर्धळ, नक्की चुनाव आयोग, निवडणूक आयोगाला आणि यंत्रणेला हाताशी घेऊ. निवडणूक आयोग जरी स्वतःला स्वतंत्र वगैरे मानत असला तरी निवडणूक आयोगाची यंत्रणा ही सरकारीच असते, ती सरकारीच आहे ना. त्याच्यामुळे कशाप्रकारे काय करायचं आणि करप्ट करायची यंत्रणा, भ्रष्ट करायची यंत्रणा, याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष मिंदेगट हा माहीर आहे, अजित पवार माहीर आहेत. जे मतदारांना पैसे वाटू शकतात ते यंत्रणाही भ्रष्ट करू शकतात. सर हिंदी में बताइए, कल तमाम ठाणे आणि कल्याण मध्ये सगळ्यात कमी मतदान झालेले, ते इनेकडून तो शिवसेनेचा पाले किल्ला हा सुद्धा एक डाव होता. अनेक ठिकाणी जिथे ठाणे आणि कल्याणमध्ये जिथे आमच्या मशालीच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता होती, अर्थात ते झालं आहे, जे झालं आहे ते, तिथे यंत्रणा अत्यंत बिघडवून ठेवण्यात आली. म्हणजे एका मतदाराला मतदान करण्यासाठी 9 ते 10 मिनटं लागतात हे आम्ही प्रथम पाहिलं. 10-10 मिनटं मुंबऱ्यातल्या एका मतदारसंघामध्ये एका तासात फक्त एका तासामध्ये 11 मतदारांनी मतदान टाकलं, एका तासात 11 हे ठरवून.
आणि मतदान प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचं काम सातत्यानं भारतीय जनता पक्ष आणि मिंदे गटाचे लोक करत होते. ही त्यांच्या मनामध्ये भीती होती, हरण्याची भीती आहे, पराभवाची भीती आहे. ही आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनाशी बाब आणली. अजिबात संभ्रम निर्माण केला नाही. निवडणूक आयोग मतदारांना रोज 10 मेसेज पाठवते ना, मतदान करा मतदान करा. मग नेत्यांनी मतदारांना मतदान करा असं सांगणं हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असेल, तर तुम्ही ज्यांचं नाव घेत आहे त्यांनी राज्यघटना आचारसंहिता निवडणुकीची पुन्हा एकदा वाचली पाहिजे. कोणी करू द्या तक्रार, मोदी तक्रार करू शकतात आणि अमित शाही तक्रार करू शकतात. जर ऐन निवडणुकीच्या मुद्द्यावर हे जात धर्म पंथाच्या आधारे राजकारण करू शकतात तर हे कोणत्याही ठरला जाऊ शकतं. पोलीस आयुक्त पुण्याचे त्यांना बडतर्फ केलं पाहिजे ताबडतोब. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी कोणाला मदत केली? 2 निष्पाप जवानांचे बळी गेले आणि एक माजोरड्या दारुडा असा तरुण मुलगा जो बिल्डराचा मुलगा आहे तो दारू पिताना दिसतोय बारमध्ये, व्हिडिओ आला आहे आज. आणि तुम्ही त्याचा रिपोर्ट काय देत आहे? हा कोणी केलं हे सगळं? भ्रष्ट पोलीस आयुक्त, भ्रष्ट पोलीस यंत्रणा आणि एक आमदार, आणि तितक्याच भ्रष्ट आमदार. पुण्यातल्या जनतेनं आंदोलन केलं पाहिजे पोलीस आयुक्तांच्या समोर जाऊन. काय चाललं हे? आमदार रवींद्र धंगेकर यासाठी उभे ठाकलेले आहेत. मी त्यांचं वाचतोय, पाहतोय. मी पाहतो काय, आम्हीसुद्धा शिवसेना त्याच्यामध्ये सक्रिय होईल. 2 तरुण 25 वर्षाचे कपल दाम्पत्य एका मस्तवाल मुलाच्या निष्काळजीपणामुळे, श्रीमंतीच्या माजोरड्यापणामुळे ते कपल मरण पावलं रस्त्यावर तडफडून. आणि पोलीस आयुक्त कोणाला वाचवत आहेत? कोण आहेत पोलीस आयुक्त? मला माहीत नाही त्यांचं नाव कोण आहेत ते. या हे अजित पवार गटाचे आमदार आहेत, ते तसेच वागणार. माणुसकी शून्य लोक आहेत ते. हा तुम्ही त्याला पोलीस स्टेशनला पिझ्झा खायला घालताय, बर्गर खायला घालताय, बाजूला 2 मुर्दे पडलेले आहेत, खोटा रिपोर्ट देत आहे मेडिकल, त्याच्या पालकांवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आणि अशा लोकांवर पुणेकरांनी सामाजिक बहिष्कार टाकला पाहिजे. असे आयुक्त या पुण्याला लाभले असतील तर पुण्याला कलंक आहे. काय आहे हे? का हे काय 2 आखे 12 सिनेमा चाललाय का? पोलीस आयुक्तांनी किंवा न्यायालयानं 2 आखे 12 सिनेमा सुरू केलाय का नवीन पुनर्वसनाचा? हा सगळा पैशाचा खेळ आहे. त्याच्यामुळे मृतांना ह्या मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार पोलिसांनी केलेला आहे, न्यायालयाने केलेला आहे. सब जगह पे लगभग 90% बूथ पर हो गया है, मतदान केंद्र पर ही हुआ है. इसलिए हुआ है जहां जहां शिवसेना हो या महाविकास आघाड़ी के उम्मीदवारों को अच्छी मताधिक्य मिलने की संभावना थी वहाँ हर जगह पर बहुत ही ढिलाई से यंत्रणा को काम करने दिया. एक एक मतदान केंद्र पर 1 घंटे में 8 या 10 वोट पड़े, ये जानबूझकर किया. क्योंकि लोगों को वहाँ बहुत ही बस हो गया. 3-3 घंटा 4-4 घंटा धूप में खड़े रहे. हाँ कभी मशीनें बंद पड़ती है, कभी लाइट जाती है, ये जानबूझकर किया है. क्योंकि महाविकास आघाड़ी के पलड़े में ज़्यादा वोट न गिरे और जहाँ उनके लोग हैं वहाँ ठीक से चल रहा था सब. मुझे मालूम है मैं किसी जात या प्रांत की हिसाब से नाम नहीं लूँगा, लेकिन मराठी लोगों को और जो लोग महाविकास आघाड़ी को वोट डालना चाहते थे उस एरिया में ये सब गड़बड़ी हो गई है और कर ली है. बहुत ही धीमी गति से यंत्रणा चलाई गई और ये सब एक स्ट्रैटेजी थी.
थँक्यू. ये चुनाव आयोग, ये चुनाव आयोग जो है ये भारतीय जनता पार्टी और उनके जो अलाइज है उनके गुलाम है, उनकी एक्सटेंडेड ब्रांच है. तो यंत्रणा उनके हाथ में थी, लेकिन हमें परवाह नहीं, फिर भी हम जीत रहे हैं. भगवान जगन्नाथ मोदी भक्त इस तरह का बयान संबित पात्रा ने दिया है सर, पागल है वो आदमी.